नमस्कार, मी पत्रकार रेणुका वठारे. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध मूर्तिकार भगवान रामपुरे सर. उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मलकुमार खडकोले सभागृहात गालिब यांच्या गझलांचा कार्यक्रमावर आधारित निजात का तालीब गालिब हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर याविषयी आपण अधिक जाणून घेऊया सरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की हे वाढदिवसानिमित्त नाही आहे. माझे मित्र आहेत समी सामंत, आणि त्यांनी मिर्झा गालिबवर खूप सुंदर प्रोग्राम कंपोज केलेला आहे. आपलं गायत्रीजी गातात, क्लासिकल गायक पुण्याचे आहेत. तर तो जो प्रोग्राम आहे, मी गालिब प्रेमी असल्यामुळे तो प्रोग्राम पाहायला मी पुण्याला गेलो. पुण्यात प्रयोग होता आणि पाहिल्यावर मी भारावून गेलो. आणि मला असं वाटलं की हा इतका सुंदर प्रोग्राम आपण आपल्या सोलापुरात आपल्या मित्रांसाठी घेऊन यावं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाढदिवस हा निमित्त आहे, पण काहीतरी छान गझलची मैफिल आस्वाद घ्यायला मित्रांसाठी हा मी प्रोग्राम अरेंज केलेला आहे. गझलप्रेमींसाठी हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला? गझलप्रेमींसाठी तर आहेच, पण जे रसिक आहे सोलापुरातले त्या सर्वांसाठी हे. खरं तर समीरची अशी इच्छा होती की माझ्या स्टुडिओमध्ये जे मी स्टेज केलेलं आहे तिथे त्यांना हा प्रोग्राम, त्यांची इच्छा होती की इथे मी करूयात ते शिल्पांसोबत, कारण गालिबांचंही शिल्प तिथे आहे. पण झालं काय, योजना तीच होती, पण माझ्या इथे 50 जास्त मित्रांना मी आमंत्रित करू इच्छित शकत नाही, कारण जागेचं आहे. जेव्हा लिस्ट म्हणजे मित्रांची यादी करायला लागलो तर ते खूप मोठी झाली, म्हणजे 150 लोक मित्रांचा परिवार आहे, रसिक मित्रांचा. म्हणून मग असा विचार केला की आपण खडकुले सभागृह घेऊया, जेणेकरून सर्वांना ओपन, म्हणजे मित्रमंडळीच नाही जेवढेही रसिक सोलापूरमध्ये आहे त्या सगळ्यांना ओपन आहे. सरांच्या माध्यमातून गझलप्रेमींसाठी हा एक निमंत्रणच आहे की तुम्ही यावं इथं आणि ह्या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घ्यावा. तर सर, आपण आमच्या स्टुडिओला तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.